आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस उपअधीक्षक अजित टीके यांच्या उपस्थितीत शिवाजी पेठ इथं बैठक झाली या बैठकीत फिरंगाई तालीम मंडळानं यंदाच्या गणेशोत्सवात गणरायाच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकांमध्ये साऊंड सिस्टीमचा वापर न करण्याचा निर्णय घेतलाय आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी शहरातील प्रमुख तालीम मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घ्यायला सुरुवात केली आहे गुरुवारी शिवाजीपेठ इथल्या फिरंगाई मंदिरात फिरंगाई तालीम मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीच्या सुरुवातीला शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष माजी महापौर प्रल्हाद चव्हाण यांना श्रद्धांजली वाहण्यात आली या बैठकीत तालीम मंडळाचे अध्यक्ष रवी किरण इंगवले यांनी यावर्षी फिरंगाई तालीम मंडळ साऊंडमुक्त गणेशोत्सव साजरा करणार असल्याची घोषणा केली मंडळाच्या या निर्णयाबद्दल पोलीस उपअधीक्षक अजित टीके यांनी आभार मानले शहरातील अन्य मंडळांनीही या निर्णयाचं अनुकरण करावं असं आवाहन टिके यांनी केलं यावेळी जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार गुरव बाजीराव नाईक मोहन साळोखे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते